केंद्र सरकार द्वारा आंगनबाड़ी सेविकाओं से किए गए वादों व अन्य मांगों को पूरा करने के लिए महाराष्ट्र की यूनियन संगठना द्वारा आज सांसद सुनील मेंढे के कार्यालय पर मोर्चा निकाला गया। इस समय मोर्चे में सैकड़ों आंगनबाड़ी सेविकाओं ने भाग लिया। दिलीप उठा ने महाराष्ट्र राज्य आंगनबाड़ी बालवाड़ी कर्मचारी आयटीचा राज्याचा अध्यक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी खासदार सुनील मेंढे यांनी लोकसभेत आंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांनी ठेवावेत आणि त्यांना खरं म्हणजे केंद्र सरकारने काढलेल्या जी आर ची अंमलबजावणी झाली नाही त्या संदर्भामध्ये सविस्तर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे, त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो खासदार सुनील मेंढे यांना की त्यांनी स्वतः येऊन चर्चा पण केली आणि महिलांचं त्यांनी मार्गदर्शन पण केलं। या ठिकाणी केंद्र सरकारने 5 जुलै 2018 जो काही शासन निर्णय काढला आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अंगणवाडी कार्यकर्ते विमा योजना, ह्या कार्यकर्ते विमा योजना आणि ह्या सर्व ज्या योजना आहेत ह्या अंगणवाडी कार्यकर्त्याला जर त्याची विमा उतरवला गेला तर निश्चितपणे त्या ठिकाणी प्रामुख्यानं या ठिकाणी त्यांना 2 लाख रुपयापर्यंत आधारापर्यंतची जी ह्या आहे बिल आहे तो माफ होतो। नमस्कार, माझं नाव सौ सविता सदाशिव गुटे, महाराष्ट्र अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा अध्यक्ष आयटक। आज हा मोर्चा आमच्या याच्यासाठी काढलेला आहे की आमच्या ज्या 3 मागण्या आहेत, आम्हाला अंगणवाडी सेविकांना किमान वेतन द्यावं, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा आणि आम्हाला पेन्शन द्यावे, कारण की आम्ही अंगणवाडी सेविका जो काम करत आहोत, मातेच्या उदरात जेव्हापासून बाळ प्रवेश करते तेव्हापासून तो 6 वर्ष होतपर्यंत त्याची आम्ही मनत आणि मनधानाने काळजी घेतो। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।